तर स्वागत आहे तुमचं नव्या खोऱ्या आपल्या व्हिडिओ मध्ये। मी आहे हर्षदा आणि मी असते जर्मनीत। जिथे जिथे मी फिरते तिथे तुम्हाला सोबत घेते। आणि आज आपण काय एक्साइटिंग गोष्ट बघणार आहोत आहे डायनासोर। आणि आज डायनासोरचं म्युझियम आपण बघणार आहोत ना। एक मोठा डायनासोर, मोठा मेगा डायनासोर आहे। म्हणजे नामशेष झालेले जे प्राणी आहे त्या प्राण्यांचे वेगवेगळ्या कलाकृती इथे ठेवलेले आहे। मी सुद्धा पहिल्यांदाच येते आणि मध्ये काय काय आहे याच्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे। तर तुम्ही पण असाल तर चला माझ्यासोबत, मी सगळ्या गोष्टी आज आपण सोबत बघूया। आता रणदीप तुम्हाला, रणदीप स्वतः माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे, तो सुद्धा एक्साइटेड आहे। तर हे म्युझियमचं नाव आहे म्युझियम आम लिव्हिंचोआ। आणि आता आपण एंट्रीला जाऊया का? ओके। तर खूप साऱ्या गोष्टी इथे डायनासोर आणि फॉसिल्स दिसतंय। वाव, खूप मोठं आहे म्युझियम आहे। तर आता आम्ही इथे काय ठेवलेलं आहे हे बघतो आणि तुम्हालाही दाखवतो। येस, चला चला। एवढा मोठा सांगड आहे तो 235 इथपर्यंत मिलियन वर्ष होऊन गेले त्याला। वाव, रिअलिस्टिक दिसतात। काय आहे पण त्यांच्या बोन्स नाही तसे असे। या ठिकाणी टुंड्रा प्रदेशातले लोक आणि त्यांची जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते कसे शिकार करायचे, राहायचे कसे, ते तिथे ना त्यांची शेकोटी दिसते बघ रंदी। आणि तिथे एक फिश पण आहे जो ते खाणार आहे। हा, तर टुंड्रा प्रदेशामध्ये लोक असे राहतात। तो लाकूड कापतोय तो माणूस एक, आणि तो छोटा पण काम करतोय। इथे आईस एज मधला मोठा मॅमथचा सांगाडा ठेवलेला आहे आणि तो एवढा मोठा आहे की आमचे डोळे अक्षरशः विस्फारलेत ते बघून। एवढा मोठा आहे जेवढा एलिफंट आहे। एलिफंट पेक्षा पण मोठा आहे। ओ, आणि तो तिथे एक एलिफंट आहे ना, मॅमथच आहे। हे आईस एज मधले सगळे मॅमथचे सांगाडे ठेवलेले आहेत। केवढे मोठे असतील रणदीप ते पूर्वी। केवढे मोठे त्याचे सुळे, केवढे मोठे पाय। पण काय म्हणजे दोन रणदीप होणार नाही। रणदीप ची उंची फक्त एवढी आहे। हा, आणि त्याचे एवढे उंच आहे। हा, ह्याचं नाव स्टेपन एलिफंट आहे। हो का? हा, स्टेपन एलिफंट लिहिले। हो, तो 4000 आणि इथे मॅमथ आहे रणदीप। वाव, खूप मोठा आहे। मस्त आहे। एक छोटासा आहे। ई बेबी मॅमथ। हा, तो मोठ्या मध्ये बघत असेल केवढा। आदी मानवाचं खूप छान असं दृश्य इथे दिसतंय। कसं असेल ओरिजिनल मंकी सारखं पूर्ण चित्र, पूर्ण सांगाडा उभं केलाय। हे खालून रस्ता जातोय आणि काय आहे बघावं, एक छानशी गुहा बनवलेली आहे आणि ज्याच्यात अस्वल राहतो अशी गुहा।
पूर्ण त्याचा लूप दिलाय. मला एक वेगळं काहीतरी कलाकृती दिसते. रणदीप म्हणतो ते चित्र आहे आणि मी म्हणते ते रियल आहे. तर ते मॉडेल आहे भिंत. डायनासोर आलाय पिल्लू त्याच्यात. अतिशय खतरनाक चित्र दिसते. त्याचे एक्सप्रेशन्स, डायनासोरचे एक्सप्रेशन्स खूप ठीक आहे. दात फिशच्या याच्यातला डायनासोर सागर, सागरातली सृष्टी दाखव, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये असणारे प्रवाळ पूर्ण छान पैकी प्रदर्शित केलेलं आहे. मोठा आ केलेला मासा आहे. तर आम्ही आता म्युझियमच्या बाहेर आलो आहोत आणि सगळे आम्ही आईस एज मधले सगळे सांगाडे डायनासोरचे बघितले आणि आधी मानव बघितला आणि छान होत हे सगळं. आवडलं रणदीपला? खूप मोठं होत म्युझियम, खूप मोठं होत. आणि आता आम्ही ती टूर संपवली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आम्ही जिथे जिथे जातो तिथले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. काळजी घ्या, बाय.